मोनीस आदितावन आपल्या नियंत्रणा भायर आसच्या प्रकृतीचे सत्तेक भियोन ताका मान करूंक ताणें आराम केले। उपरांत आपणाच्या किबळिस्ट अलौकीक सत्तेक धेय म्हूण ताणें मानून घेतले। वेगवेगळे परिगतींनी आनी नागरिकतेच्या वाड्यावळेच्या वेगवेगळ्या संदर्भांनी देवाक ताणें वेगवेगळ्या नांवांनी आपयले। रचनार स पदवेदार स सक्तिवंत स बरेपणाचो दातार पदकाक शिक्षा दिवचो नितीदार दुस्मनाक पडाव करचो सरदार आनी हेर ही सर्व अंता उतरोवन मनशान देवाक दयाल वा काकुळदार म्हूण मानून घेतिल्ले मनशाच्या आत्मीक पयनार भोव हुंस शिकार म्हूण मानून घेवयेत। एक पटवी रोमाचो भोव फमाद चक्रवर्ती जुलियस सेजरा मुखान राजद्रोहाचे आरोप मांडिल्ल्या एका सैनिकाक हजर केलो। राजद्रोहाचे चुकीक मरण शिक्षा कचीत जावन आसली। तितल्यार त्या तरणाट्या सैनिकाची आवय थंयसर येवन चक्रवर्तीच्या पांयांक पडून आपल्या पुताक शिक्षेतावन बचाव कर म्हूण मागा लागली। चक्रवर्ती तिका म्हणा लागलो, बाये रोमाच्या न्याय वेवस्थेक कांयच अपाचार जायनातले परी तुज्या पुताक नितीची मरणा शिक्षा आमी दिल्या। पूण सैनिकाची आवय म्हणाली, चक्रवर्तीनो म्हज्या पुतान केल्ले चुकेक तुमी न्याय नितीन शिक्षा दिल्ले म्हणलें हांव जाणा, पूण हांवें तुमचे लागीं भीक मागची न्याय निती खातीर न्ही, नाफवो जाल्ल्या म्हज्या पुताचेर भिरमोद फावून दया दाखोवन हांव मागता। न्यायनीत मनशाक केल्ले क्रियेक जोगती प्रतिक्रिया, बरें केल्यार पुरस्कार वायट केल्यार तिरस्कार वा शिक्षा, हे वस्तुनिश्ठ चिंताप व्यक्तिनिश्ठ न्हय। दया वा काकुळत न्यायनितीच्या की उंचल्या मटार आसा। मनशाची हरहता वा अनहरताचेर वंदून दया वा काकुळ दाखयनात। एक आवय आपणान जल्म दिल्ल्या आपल्या बाळाक पळोवची दिश्ट ती। भुरग्यांचो रंग रूप आनी हेर संगते विशीं तिका कसलेंच गुमान ना। ते बाळ आपणाची सृश्टी म्हणलें चिंताप आनी बगाप मात तिचे दिश्टेन आसा। आपणे भोव वोमटी कांतयिल्ल्या मुर्तीक पळोवच्या शिल्पीची नादर ती। रचनारात आपल्या सरक्यान आनी सुरुपायेन रचिल्ल्या मनशाक पळोवची रितीस दया वा काकुळत। मनशाचे वायट वा बरेपण देवाचे काकुळतीचे दिश्टेक कांयच बादाक वा अडकल जायनात। देवाक स काकुळदार म्हूण मानून घेवन ताचे मुखार शरणागत जावन सरपडचेच मनशा जिवीताचे शेवट। जी।